जय जय रघुवे समर्थ श्रीराम समर्थ दशक तिसरा समास आठवा दैविक ताप श्री राम, मागा दासरी आधी भूतिक आता बोली जेल आदि दैविक तो सावध ऐका श्री समर्थ म्हणतात की प्रथम आध्यात्मिक तापाचे निरूपण केले त्यानंतर आदिभौतिक भौतिक तापाचे वर्णन केले आता आधी दैविक तापा संबंधी जे सांगतो ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे श्लोक शुभाशुभेन कर्मना देहांते यमयातना स्वर्ग नरकादी भुक्त व्यमिंद चैवादी दैव विकम श्लोकाचा अर्थ आपल्या चांगल्या वाईट कर्माप्रमाणे आपण मेल्यानंतर आपल्याला ज्या यमयातना किंवा स्वर्ग नरकादींचे भोग भोगावे लागतात त्यांना आदिभौतिक भौतिक म्हणतात शुभाशुभ कर्माने जना देहांती येम यातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव आदिभूत या नाव आदी दैविक लोकांना त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांच्या योग्य मरणानंतर यमयातना किंवा अथवा स्वर्ग किंवा नरकादी या नाना भोग भोगावे लागतात त्यांना आधी दैविक असे म्हणतात नाना दोषे नाना पातके मंदा, मंदाधपणे अविवेके केली परी ते दुःखदायके यम यातना भोगविती माणूस जिवंत असता मंदाधपणे मदांधपणे किंवा अविचाराने नाना दोष नाना पातके करतो त्यावेळी त्याला काही वाटत नाही पण त्यामुळेच आता दुःखदायक अशा यम यातना भोगाव्या लागतात अंग बडे द्रव्य बडे राज बडे नाना सामर्थ्यचे बडे अकृत्य करीती शारीरिक बळाने द्रव्य बळाने मनुष्यबळाने राजबळाने किंवा इतर नाना शक्तींच्या बळाने मनुष्य जे करू नये तेच कर्म कुकर्म करतो नीती सांडून तत्वता करू नये करिता यम यातना भोगिता जीव जाय याप्रमाणे नीती सोडून वास्तविक जे करू नये ते कृत्य केल्याने नंतर जेव्हा यातना भोगाव्या लागतात तेव्हा जीव कासावीस होतो डोळे झाकुनी स्वार्थ बुद्धी नाना अभिलाष कुबुद्धी वृत्ती भूमिशिमा भूमिशिमा सांधी द्रव्य दारा पदार्थ मनुष्य अतिस्वार्थ बुद्धीने अंध म्हणून कुबुद्धी व अति अतिलोभ यामुळे अनेक दुष्कृत्य करतो आपल्या निर्वाहाचे साधन असलेली जी जमीन त्याला मिळालेली असते तिची हद्द वाढविणे दुसऱ्याचे द्रव्य बायको व इतर चीज वस्तू पडविणे मातलेपणे उन्मत्त जीवघात कुटुंबघात अप्रमाण क्रिया करीत म्हणून अत्यंत उन्मत्तपणे वागणे जीवघात कुटुंबघात करणे इत्यादी अनुचित कृत्य केल्याने त्याला यमयातना भोगाव्या लागतात मर्यादा सांडूनी चालती दंडी ग्रामधिपती देशादंडी देशाधिपती नीती न्याय सांडिता नीती न्यायाची चाड न धरता मर्यादा सोडून वागले असता ग्रामधिपती गावाला दंड करतो देशाधिपती देशाला दंड करतो देशाधिपतीस दंडिता रावो रायास दंडिता देवो राजा न करिता नीती न्याओ म्हणून ये मयतना देशाधिपती जर नीती न्याय Pens मर्यादा सोडून वागू लागला तर त्याला राजा दंड करतो राजा अयोग्य वागला तर त्याला दंड करतो राजाने जर नीती नि, न्याय सोडला तर त्यालाही यातना भोगाव्या लागतात अनितीने स्वार्थ पाहे राजा पापी होऊन राहे राज्य नरक पा आहे म्हणून या स्वार्थाने अनितीने वागल्यास राजालाही पाप लागते व राजा नरक नरकात जावे लागते राजा सांडिता राजनीती तयास यम गांजिती यमनीती सांडिता धावती देवजन देवगण राजाने राजनीती सोडली तर त्यास यम शासन करतो आणि यमाने नीती सोडली तर देवगण धावून येतो व शासन करतो ऐशी मर्यादा लावलेली देवे म्हणून नीतीने वर्तावे नीती न्याय सांडिता भोगावेशी भगवंताने अशी मर्यादा घालून दिली आहे म्हणून सदैवाने सदैव वा नीतीने वागावे नीती न्याय सोडून वर्तन केल्यास यमायाता भोगावे लागतात देवे प्रेरिलेम म्हणून दैविक नाम तृप्तीय नाम दुर्गम यमयातने देव यमास प्रेरणा देऊन द्वारे देवाला हे भोग भोगाई ला लावतो म्हणून त्यांना आदिदैविक म्हणतात हा यम यातनेचा तृतीय ताप अत्यंत दुर्गम आहे दंड यम यातना शास्त्री बोलिले प्रकार नाना तो भोग कदापि चुकेना आदी दैविक या नाव आदिदैविक शास्त्रांमध्ये यमदंड आणि या यातना यांचे अनेक प्रकारे वर्णन केले आहे तो भोग कधीही चुकवता येत नाही त्याला आधी दैविक म्हणतात यम यातनेचे खेद रात्री शास्त्री बोलिले जे विषद शरीरे घालून अप्रमाद नाना प्रकारची प्रकार पापे करतो त्याचे दोष त्याच्या सूक्ष्म शरीरात साठवले जातात त्या दोषास अनुसरून त्याचा स्थूल देह पडल्यावर त्याला नाना प्रकारच्या यम यातना सोसाव्या लागतात त्यांचे प्रकार असून त्यांचे शास्त्रात सविस्तर वर्णन करण्यात आले आहे पाप पापपुण्याची शरीरे असती घालून नाना प्रकारे पाप पुण्य भोगविती पापपुण्य लोकात ह्या स्थूल देहापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी पाप पापपुण्याची शरीरे असतात त्याचा सूक्ष्म देह त्याच्या पुण्यानुसार ती शरीरे धारण करतो व त्याप्रमाणे नाना प्रकारचे भोग भोगतो नाना पुण्ये नाना विलास नाना दोषे यातना कर्कश शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नाही त्याने पुष्कळ पुण्य केले असेल तर त्याला स्वर्गात नाना प्रकारचे विलासाचे सुख प्राप्त होते व नाना दोष पातके केली असतील तर कठोर यातना सोसाव्या लागतात असे शास्त्र सांगते त्या शास्त्रांवर अविश्वास कधीही नसावा वेदाज्ञेचे न चालिता हरिभक्ती न करिता त्यास यम यातना करीती या नाव पालन करीत नाहीत हरिभक्ती ही करीत नाहीत त्यांना यम यातना भोगाव्या लागतात अक्षोभ नरकी उदंड जीवा जुनाड जुनाट किडे करीती रव रांधून टाकीती हात पाव या नाव आदी दैविक अक्षोभ नावाचा नरक आहे त्यात असंख्य जुने किडे वळवळ करीत असतात पापी जीवास हात पाय बांधून त्या नरकात टाकून देतात उदंड पैस पैस लहान मुख कुंभाकार कुंड एक दुर्गंधी उकाळा कुंभपाक या नाव आदि दैविक काही पापी जीवांना कुंभपाक नावाच्या नरकात टाकतात कुंभपाक म्हणजे लहान तोंडाचे आत उदंड जागा असलेले कुंभच्या आकाराचे एक कुंड असते त्यात त्या अत्यंत दुर्गंधी व उकाळा असतो तप्त भूमिका लाविती जडत स्तंभ पोटाडविती नाना सांडस लाविती नाव या नाव आदी दैविक काही पापी जीवांना तापलेल्या भूमीवर भाजतात काहींच्या पोटावरून जळत असलेला खांब पिरवितात किंवा शरीरास अनेक प्रकारचे चाप लावतात यमदंडाचे उदंड मार यातनेची सामग्री अपार भोग भोगिती पाप नर या नाव आदी दैविक यम यमदंडांच्या माराचे अनेक प्रकार आहेत यातनेची साधने अपार आहेत पापी लोकांना त्यांच्या यातना भोगाव्या पृथ्वीमध्ये मार नाना त्याहून कठीण यम यातना मारिता उसंतची उना या नाव आदि दैविक पृथ्वीवर माराचे नाना प्रकार असले तरी यम यातना यातू याहून फारच कठीण असतात येथील यातना तेथील यातना थांबतच नाहीत था। चौघे चौकडे ओढीती एक ते झोकून पडती तानीती मारिती ओढून नेती या नाव आधी दैविक चार जण चौकडे ओढतात कुणी झोके देऊन पाडतात तर कुणी ताणून धरतात कुणी मारतात तर कुणी ओढून फरफडत नेतात उठवेना बसवे ना रडवे ना पडवे ना यातनेवरी यातना या नाव आदी दैविक त्या प्राण्यांची उठवेना बसवेना रडता येईना पडता येईना यातनेवर यातना चालूच आहेत अशी स्थिती होते आक्रंदे रडे आणि हुंजे धकाधकीने निर्भुजे जुर पंजर होऊन जिये या नाव आदी दैविक जीव येथे आक्रोश करतो रडतो फुस फुसफुसतो तेथील धक्का बुकेने कासावीस होतो यासारखी लागल्याने केवळ हाळांचा सापळा शिल्लक राहतो करकश्य वचने नाना प्रकार त्रास पावती दोषी नर या नाव आदी दैविक कर्कश बोलणे ऐकून घ्यावे लागते असह्य मार अनेक प्रकारच्या यातना यामुळे दोषी लोकांना फार भोगावा लागतो मागा बोलीला राजद राजदंड त्याहून येमदंड उदंड येथील यातना प्रचंड भीमरूप दारुण पूर्वी राजदंडाचे वर्णन केले आहे पण त्याहूनही हा यमदंड फार भयंकर असतो येथील यातना फार मोठ्या अत्यंत दारुण व प्रचंड असतात आध्यात्मिक आदिभूतिक त्याहूनही विशेष आदिदैविक अल्पसंख्येते काही एक कड़ावया बोलिले श्री समर्थ म्हणतात की प्रथम आध्यात्मिक आदि भौतिक तापांचे वर्णन केले पण त्याहूनही आदि दैविक ताप फारच वेगळा व असह्य असतो त्याची थोडी तरी कल्पना यावी म्हणून काहीशी थोडीशी कल्पना येथे सांगितले आहे इथे श्रीदासबोधे शिष्य संवादे आदि दैविक ताप नाम समा समास आठवा समाप्त जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम समर्थ